आपल्या मराठी दागिन्यांना कोणी इमिटेशन फॉर्म मध्ये आणलंच नाहीये, आपण बनवतच नाही का? तर मराठी अलंकार हा सगळा हँडमेड आहे, यातला कुठलाही जिन्नस आपण कुठल्याही मशिनरीमध्ये टाकून त्याचे हजारो लाखो पीसेस निघालेत असं करत नाही. मी त्यांना हे म्हटलं की अहो, जोपर्यंत लाखो लोक घालणार नाहीत हे दागिने तोपर्यंत ट्रेंड येणार नाही, तोपर्यंत ते पुढच्या पिढीपर्यंत जाणार नाही. सोन्यातही कोण का घडवेल जर ते ट्रेंडमध्ये नाही आहे, तर हे बनवायला पाहिजेत. त्यांनी मला करून दाखवलं, तो व्हिडिओ आपण बघूया. हे सगळे जे अलंकार आहेत आपले मराठी, आपण साचे वापरतो, त्यासाठी लागणारी काही हत्यारं वापरतो, परंतु सगळ्या गोष्टी बारीकमधली बारीक डिझाईनसुद्धा घडवताना आपल्याला माणूसच लागतो. कुठलाच दागिना आपण मशीनमध्ये टाकला आणि बाहेर निघाला आहे धाडकन असं होत नाही. अतिशय कष्टानं एक एक दागिना बनवायला 15-15 दिवस लागतात. एक जण कारागिरी काम करतो, एक जण त्याला गाठवतो, एक जण त्याला सोन्याचं पाणी देतो, असे 5-6 माणसांकडे एक दागिना फिरतो आणि मग तो आपल्याकडे येतो. बरं, जे सोन्याचे कारागीर आहेत, सोन्याचे दागिने बनवणारे, तेवढेच दागिने बनवणारे कारागीर आहेत. त्याच्या पल्याड इमिटेशन वगैरे, चांदी वगैरे असं काही नाही. जे सोन्याचे बनवतात ते चांदीचे पण दागिने बनवतात. मी त्यांना म्हटलं की काहीतरी करायला पाहिजे, आपण काहीतरी इन्व्हेंट करा, काहीतरी करा, पण आमच्यासाठी इमिटेशन दागिना आणा. तो कारागीर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून मला म्हणाला की अहो, मला स्वतःला माझी इच्छा आहे की मराठी अलंकार सगळीकडे दिसावेत, पण त्याचा प्रचार प्रसार झालेला नाही. ॲक्च्युली आता मराठी माणसांना मराठी दागिना कोणता आहे हेही आठवत नाही. मला माझ्याकडे इतके उत्तमोत्तम साचे आहेत काही, जे मी माळ्यावर फेकून दिलेत कारण त्याला डिमांड नाही. माझ्या स्वतःच्या पोरांना या क्षेत्रात यायची इच्छा नाही कारण कष्ट खूप आहेत आणि त्याला पैसे खूप कमी मिळतात. 50 वर्षांपूर्वी 100-150 कारागीर होते, आता 10-15ही शिल्लक नाही. पुढच्या 50 वर्षात काय अवस्था असेल माहिती नाही. कुणीतरी काहीतरी करायला पाहिजे. हे वाक्य माझ्या मानगुटीवर बसलं भूतासारखं, पण अर्थात सर्वसामान्य विचार. महाराज जन्माला यावेत पण शेजारच्या घरात, म्हणून मी एका कारणी ऐकलं, एका कारणी सोडून दिलं त्यावेळी, पण ते तो किडा, ती सल मला लागून राहिली. आणि पुन्हा पुन्हा विचार येत राहिला की आपल्यासारख्या माणसांनी, जे ज्यांच्याकडे एक सेट प्लॅटफॉर्म आहे, एकावेळी ते हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतात, त्याचा प्रचार प्रसार करू शकतात, कारागिरांना जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी काम करू शकतात, मराठी संस्कृतीविषयी प्रेम आहे ते दाखवण्याची हीच वेळ नाही का? कोणीतरी म्हणजे आपण का नाही, आणि आत्ता नाही तर कधी? हा विचार झाल्यानंतर प्राजक्ता राज जन्माला आलं.